गुड मॉर्निंग जर माझा आवाज क्लिअर असेल तर एकदा मला कन्फर्म करा की आवाज क्लिअर असेल तर आपण सेशनला सुरुवात करूयात डिस्कस करूया की कोणकोणते महत्त्वाचे महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहिजेत किंवा आज जे लेक्चर आहे ते लेक्चर आपल्याला नक्की कशाचं पाहायला मिळतं हे देखील डिस्कस करूयात गेल्या अनेक दिवसांपासून आपण एक डाऊट पाहत होतो की सर आपल्याला पूर्ण मंथली करंट अफेअर जे आहे ऍटलिस्ट प्रश्नांच्या फॉर्मॅटमध्ये असेल किंवा टॉपिक जे असतील आपण पाहिले एकदा जर झालं तर ती चांगली रिव्हिजन होऊन जाईल तर आता आपण एक काम करू या महिन्याचा जो शेवटचा दिवस असेल आता आज मागचा महिना तर जाऊ द्या आपण दरवेळेस काय करू आपण जर महिन्याचा जो शेवटचा दिवस असेल त्या दिवशी आपण किंवा एक तारखेला आपण पूर्णपणे लास्ट मंथचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू आणि हे क्वेश्चन असे आहेत ना की आपण ज्या गोष्टी कव्हर केलेल्या नाहीयेत म्हणजे असं काही नाही की आपण कव्हर केलेल्या नाहीयेत काही वेळेस स्किप झाले असतील काही मिस झाले असतील असे जर काही मुद्दे असतील तर आपल्याकडे अजून एक चान्स आहे शेवटचा दिवस जिथे आपण प्रश्नांच्या फॉर्मॅटमध्ये सगळं काही कव्हर करू शकतो पण मेजॉरिटी कव्हर केलेल्या आहेत जर काही राहिलं असेल तर मी या प्रश्नांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईल हे एक आपण काय करूया आता इथून पुढे सुरुवात करूयात बाकी बॅचेस बद्दल तुम्हाला माहिती आहेच दोन मिनिट फक्त एकदा आपण वेट करू लगेच सुरुवात करूया आपण प्रश्नांना एकदा मला कन्फर्म करा की सर्व काही क्लिअर चालू आहे आपण सेशनला सुरुवात करू शकतो ओके येस गुड मॉर्निंग सगळं क्लिअर चालू आहे ना व्यवस्थित ऑल क्लिअर आहे तर आपण सेशनला सुरुवात करायची का सुरुवात करूया बॅचेस बद्दल तुम्हाला माहिती आहे बॅच आहे तुम्हाला विजयपद बॅच पाहायला मिळते आणि जी कंबाईनची बॅच आहे ती संकल्प बॅच तुम्हाला मिळते ऍडमिशन असेल आताही डिस्काउंट कोड वगैरे चालू आहे तुम्ही एनरोलमेंट करू शकता कॅपिटल मध्ये केस कोड युज करा डिस्काउंट वगैरे तुम्हाला मिळून जाईल टेलिग्रामला नसाल तर टेलिग्राम चॅनल पहिले जॉईन करून ठेवा आणि सर टेस्टबुक सर्च करा टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल चला पहिला प्रश्न तुमच्या समोर प्रश्न आजच्या म्हणजे या महिन्यापुरते आपण इंग्लिश आणि थोडे हिंदीमध्ये आहेत पुढच्या वेळेस मी ट्राय करेल मराठीमध्ये आणण्याचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरनॅशनल युथ डे म्हणजेच जो युवा दिवस असतो त्या युवा दिवसाची थीम काय होती आपण मला आठवत नाही कव्हर केले के की नाही पण आता इथं कव्हर करून घेऊयात द थीम फॉर इंटरनॅशनल युथ डे म्हणजेच युवा दिवस यातली कोणती थीम तुम्हाला वाटते थीम तशी इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायची असते त्यामुळे काही इशू नाहीये एकदा चेक करा मी लगेच तुम्हाला उत्तर सांगत जाईल आपण रॅपिड फायर घेऊयात म्हणजे जास्त वेळ आपला जाणार नाही ये लवकरात लवकर काय करूया आपण सर्व क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करूया चालेल तर तुम्ही फक्त फोकस करा मी तुम्हाला जास्त काही एक्सप्लेन करणार नाही या प्रश्नांमध्ये कारण मेजॉरिटी क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आपण फक्त फोकस करूया आपल्या या ठिकाणी प्रश्नांवरती आणि उत्तरावरती इंटरनॅशनल युथ डेचा जर विचार केला तर लक्षात ठेवा या वर्षी जी थीम आहे ती होती ग्रीन स्किल्स फॉर यूथ Towards अ सस्टेनेबल वर्ल्ड जर पॉसिबल असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता किंवा कमेंट करू शकता तुम्हाला मिळून जाईल बघा इथं हि जी थीम आहे द ग्रीन स्किल्स फॉर द यूथ टुवर्ड्स a सस्टेनेबल वर्ल्ड हे दिसते का तुम्हाला व्यवस्थित ऑप्शन क्रमांक तीन तुम्हाला योग्य पर्याय पाहायला मिळतो सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या या ठिकाणी गडबडणूक वाचून घ्या एकदा इंटरनॅशनल युथ डे दोन हजार तेवीस आणि त्याची थीम होती ग्रीन स्किल्स फॉर द युथ टुवर्ड्स अ सस्टेनेबल वर्ल्ड नेक्स्ट क्वेश्चन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण ऍट विच प्लेस ट्वेंटी सिक्स्थ नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स हेल्ड ई गव्हर्नन्स वरती एक सव्वीसावी राष्ट्रीय परिषद खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती इंदोर भोपाळ कटनी की जबलपूर चार ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत यस बघा जर हिरव्या रंगामध्ये तुम्हाला ते दिसत नसेल तर आपण इथंच काय करूया उत्तर आहेत ना मार्क करूयात म्हणजे हे तुम्हाला या प्रश्नामध्ये क्लिअर होऊन जाईल चालेल यस तर या ठिकाणी लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आहे इंदोर, इंदोर मध्ये ही ऑर्गनाईज करण्यात आलेली होती तो हा एक प्रश्न लक्षात ठेवा इंदोर हे शहर आहे या ठिकाणी आपण सव्वीसावी नॅशनल सव कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स पाहतो सर्वांनी नोट डाऊन करा किंवा ऍडिशन करा नोट्स मध्ये मी असे प्रश्न घेतोय जे कदाचित आपण जे घेतलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त आहेत ओके यातले खूप सारे क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत ते पण प्रश्न घेऊयात पण रिपीट प्रश्न नाही घेते मी आता रिपीट प्रश्न मी तुम्हाला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करेल मध्ये हे प्रश्न जे आहेत ते नवीन प्रश्न असतील जे आपल्या करंट अफेअर जे आपण कव्हर केले त्यापेक्षा थोडे वेगळे असतील कारण आपण असं म्हणूया की थोडं आपण दुय्यम महत्त्व देऊया पण कव्हर तर करूया कारण स्किप करायला नको चला पुढचा प्रश्न आहे याचं नवीन नाव काय यापैकी ऑप्शन तुमच्या समोर आहेत फक्त राईट ऑप्शन लक्षात ठेवा बाकीचे काही वासायचे आवश्यकता नाहीये बरोबर याची पीडीएफ मी शंभर टक्के तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर लगेच शेअर करेल या प्रश्नांची चालेल हे जे प्रश्न आहेत ना शंभर काही नव नव्वद शंभर प्रश्न असतील याची पीडीएफ मी तुम्हाला शेअर करेल पण पहिले सॉल्व्ह करून घेऊया म्हणजे तुम्हाला पण अंदाज येऊन जाईल बघा जर कधी प्रश्न आला व्हॉट इज द न्यू नेम ऑफ द खेलो इंडिया वुमन्स लीग तर याच नाव आहे अस्मिता वुमन्स लीग ओके हे नाव काय आहे अस्मिता वुमन्स लीग हे नवीन नाव तुम्हाला पाहायला मिळेल खेलो इंडिया वुमन्स लीगचं म्हणजे महिला लीग चालेल अस्मिता हे नाव लक्षात ठेवलं तरी चालून जाईल पुढचं सोपं आहे एकदा कन्फर्म करा मला क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा क्लिअर आहे का स्टक होत आहे एकच मिनिट वेट करा मी जस्ट एकदा चेक करतोय आता क्लिअर आहे की एकदा कन्फर्म करा आय होप की आता क्लिअर असावा आता काही इश्यू नसावा आता क्लिअर आहे येस खेलो इंडिया वुमन्स लीगचं नाव आहे अस्मिता लीग पुढचा प्रश्न <laughs> वॉट मेडल डीड एच एस प्रणॉय चॅम्पियनशिप आपण बॅडमिंटनची चॅम्पियनशिप पाहिली होती आता परवा दिवशी त्यामध्ये एच एस प्रणॉय यांचं मेडल पण मी तुम्हाला सांगितलं आणि हे पण सांगितलं की कन्फ्युज करेल प्रश्न सॉल्व्ह करा आपण कव्हर केलेलाच हा प्रश्न आहे ओके येस चला हरकत नाही मध्ये स्टक होऊ शकतं पण आपण त्याला कंटिन्यू करूया जरी काही इश्यू आला तरी आपण त्याला नक्की सॉल्व्ह करू टेक्निकल इश्यू असेल तरी एच एस प्रणय यांनी बी डब्ल्यू एफ वर्ल्ड बॅडमिंट वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कोणतं मेडल जिंकलेलं आहे कमेंट करा आपण कव्हर केले म्हणून विचारतोय कमेंट करा ब्रॉन्झ मेडल आहे इथं कन्फ्युजन होऊ शकतं मी सांगितलंय पाचवं मेडल आहे भारताला या मध्ये या अगोदर चार खेळाडूंनी जिंकली होती हे मेडल पाचवं आहे आणि ब्रॉन्झ मेडल तुम्हाला पाहायला मिळतं ओके चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न यापैकी कोणत्या राज्याने टॉप केलेला आहे फिस्कल हेल्थ मध्ये इथे हेल्थ बर का राजकोषीय स्वास्थ्य आपण आरोग्य पाहिलं होतं ना राजकोषीय आरोग्य किंवा आपण एक फिस्कल हेल्थ बद्दल रिपोर्ट आला होता आणि पाहिलं होतं की कोणतं राज्य टॉपला आहे हे देखील कव्हर केलं आपण प्रश्नाच्या मध्ये सांगा छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा की पंजाब बघा आठवत असेल महाराष्ट्र होत ओके जर तुम्हाला ते रिव्हिजन केली असेल तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी टॉपला पाहायला मिळत चालेल हे कव्हर केलेले आपण यात कन्फ्यूज होऊ नका ओके वीकली रिव्हिजन करत जा हे कव्हर केलेलं आहे महाराष्ट्र टॉपला या आपलंच राज्य टॉपला पाहायला मिळतं फिजिकल हेल्थ रिपोर्ट मध्ये पुढचा प्रश्न मला सांगा यापैकी निश्चय मित्र जे इनिशिएटिव्ह आहे तर मित्र जो इनिशिएटिव्ह आहे त्याचं उद्दिष्ट काय हे चार उद्दिष्ट तुमच्या समोर आहेत यापैकी कोणतं करेक्ट वाटतं तुम्हाला मित्र त्याच्या नावामध्येच आहे ऍक्च्युली पण पहा येस बघा आठवत असेल महाराष्ट्र टॉपला छत्तीसगड दोन नंबरला होतं आणि सरप्राइझिंगली आपण पाहिलं होतं छत्तीसगड दोन नंबर नंबरला आलं होतं बघा आठवतंय का कव्हर केलेले आलं पाहिजे बरोबर रिवाईज झालं पाहिजे येस yes. निक्षय मित्र हे जे पाहायला मिळतं आपल्याला तर याचा मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा आपण म्हणून या उद्दिष्ट काय आहे तर टीबी ला इलिमिनेट करणं म्हणजे जो ट्युबर क्लॉसिस आहे क्षयरोग आहे दोन हजार पंचवीस पर्यंत इलिमिनेट करणं हे आपण टार्गेट ठेवलंय ना यात काही कन्फ्युजन नसावं बरोबर हे एक क्लिअर आहे का सांगा मला ऑप्शन क्रमांक चार कमेंट करत राहा चुकलं तरी चालेल चुकल्यानंतरच गोष्टी आपल्याला लवकर समजतील पुढं मला सांगा यापैकी कोणत्या देशाने फिफा वुमन्स वर्ल्ड कप फायनल जिंकलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण इतिहास पाहिले आपण या स्पर्धेचा जर तुम्हाला आठवत असेल प्लीज एकदा चेक करा फिफा वुमन्स वर्ल्ड कप दोन हजार तेवीस ही स्पर्धा कोणी जिंकली आता कोणाविरुद्ध जिंकली ते पण सांगा कोणी जिंकली तर ऑलमोस्ट पाठ आहे आपलं स्पेनने जिंकलेली आहे पण कोणाविरुद्ध जिंकली हे सांगता येईल कोणाविरुद्ध जिंकलेली आहे इंग्लंड विरुद्ध जिंकलेली आहे लक्षात ठेवा सर्वांनी पुढे जाऊयात नेक्स्ट यापैकी कोणत्या देशाकडून भारताने डॉर्नियर एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चर करायचा निर्णय घेतलाय विच कंट्री इज परचेसिंग सॉरी इंडियन डॉर्नियर एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चर्ड बाय एच म्हणजे म्हणजेच कोणत्या देशाने कोणता देश विकत घेतोय आपले जे डॉर्नियर्स एअरक्राफ्ट आहे जे ने प्रोड्यूस केलेले आहेत तर यापैकी कोणता देश आहे ब्राझील सुरीनाम गुयाना की त्रिनिदाद नसेल माहिती डिफेन्सचे प्रश्न एवढ्या डिटेलमध्ये येत नाही पण आपण कव्हर करून घेऊया जर आलाच ना प्रश्न असा की कोणता देश डॉर्नियर एअरक्राफ्ट परचेस करतो आहे जे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केलेले आहेत तर त्याचं उत्तर असेल गुयाना नसेल माहिती तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर काय असेल गुयाना या प्रश्नांची पीडीएफ उत्तरात सकट मी तुम्हाला देईल लेक्चर झाल्यावर लगेच पण तुम्ही पहिले लेक्चर व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला नंतर वाचताना सोपं जाईल गुयाना पुढे जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न असा आहे बघा खालीलपैकी कोणी चांदणी चौक फ्लायओव्हरचं उद्घाटन केलं पुणे बंगळुरू महामार्गावरती आता जर तुम्हाला आठवत असेल हो आता मध्ये एक दोन आठवड्या अगोदर मला वाटतं हे उद्घाटन झालं असेल एक दोन आठवड्या अगोदर पुण्यामध्ये बरोबर चांदनी चौक जो फ्लाय ओव्हर आहे ऑप्शन तुमच्या समोर आहेत अतिशय बेसिक ऑप्शन्स आहेत तुम्ही आरामात उत्तर देऊ शकता इथं काही कन्फ्यूज व्हायचं नाहीये नीट उत्तर द्या चांदनी चौक फ्लाय ओव्हर कोण इनॉग्रेट करेल या ठिकाणी नितीन गडकरी यांनी इनॉग्रेट केलेला आहे किंवा उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे पुढचा प्रश्न श्रीनगर मधलं जे ट्युलिप गार्डन आहे त्याने कोणता रेकॉर्ड केलाय बरं ट्युलिप गार्डन जे आहे श्रीनगरमध्ये हे पण लक्षात ठेवा कुठे आहे श्रीनगरमध्ये आहे खूप फेमस आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यापैकी कोणता रेकॉर्ड केला आता मी ऑप्शन वाचत बसत नाहीये कारण त्याला काही महत्व नाहीये मी प्रॉपर तुम्हाला फक्त करेक्ट उत्तर सांगून देईल तुम्ही तेवढंच लक्षात ठेवा शंभर प्रश्न कव्हर करायचे आपल्याला रेग्युलर मध्ये त्यामुळे मी प्रश्न थोडे फास्ट घेतोय चालेल कारण मेजॉरिटी क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आपण आणि काही क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला कव्हर करणं इम्पॉर्टंट वाटतंय म्हणून मी आता ते कव्हर करतो आहे अंदाज लावा चुकला तरी चालेल एवढा काही विषय नाही आहे की बरोबर आलंच पाहिजे नंतर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लार्जेस्ट कलेक्शन ऑफ ट्युलिप व्हरायटी ट्युलिप माहिती सर्वांना नसेल माहिती एकदा सर्च करा मिळून जाईल गुगल वरती ओके एक प्रकारचं तुम्हाला ट्युलिप गार्डन पाहायला मिळेल श्रीनगर मधलं लार्जेस्ट कलेक्शन ऑफ ट्युलिप व्हरायटी म्हणजे याच्या ज्या प्रजाती आहेत ह्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत त्यासाठी यांनी रेकॉर्ड केलेला आहे ओके नेक्स्ट मला सांगा यापैकी कोणत्या ऑर्गनायझेशनने अनवेल केलं म्हणजे उद्घाटन केलेलं आहे कार्बन लाईट मेट्रो ट्रॅव्हल इनिशिएटिव्ह हे दुय्यम लेवलचे प्रश्न आहेत आपल्या एमपीएससी मध्ये असे प्रश्न थोडे कमी येऊ शकतात पण मी कव्हर करतोय कारण प्रश्न रेडी होते तर म्हणलं सोडायला नको बरोबर कव्हर करून घेऊयात बघा मेट्रो विचारलेला आहे विच ऑर्गनायझेशन अनविल द कार्बन लाईट मेट्रो ट्रॅव्हल इनिशिएटिव्ह या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ऑप्शन क्रमांक दोन तुम्हाला योग्य पर्याय पाहायला मिळेल चालेल चला पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन यापैकी कोणता जिल्हा या जिल्ह्याने टॉप रँक सिक्युअर केलेली आहे फ्रंट रनर्स या मध्ये जल जीवन सर्वेक्षण दोन हजार तेवीस हे सांगायचं राहिलंय मी परवाच्या लेक्चरमध्ये सोमवारी सांगून देईल तुम्हाला जलजीवन सर्वेक्षण मी नोट्स काढलेले आहेत फक्त ऍडिशन करायची राहिली होती आपल्या पीडीएफ मध्ये ती तुम्हाला सोमवारी कव्हर करून देईल आता ठेवा ठेवायचा प्रश्न आला फ्रंट रनर्स ही जी कॅटेगरी आहे जिल्ह्यांची या फ्रंट रनर्स मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने जलजीवन सर्वेक्षण दोन हजार तेवीस अंतर्गत टॉप केलंय जम्मू लेह श्रीनगर का उधमपूर या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन श्रीनगर नसेल माहिती हरकत नाहीये आपण माहिती नसलेले प्रश्न मेजॉरिटी कव्हर करतोय आता तर काही असं विशेष वाटून देऊ नका ऍडिशन करा श्रीनगर हा फ्रंट रनर्स मध्ये टॉप केलेला जिल्हा आहे जलजीवन सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये चला पुढचा प्रश्न अकीरा कव्हर केला आपण अकीरा चर्चेमध्ये होता काय बरं अकीरा मालवेअर आहे रानसमविर आहे ट्रोजन व्हायरस आहे तुम्हाला की सर चारही शब्द समानार्थी शब्द वाटत आहेत समानार्थी शब्द नाहीयेत प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे बरोबर प्रत्येक जण डॅमेज वेगवेगळा करतो तर आता अकिरा काय होतं आप आप हे आपल्याला शोधायचंय आपल्याला ओळखायचंय ओके आणि हे कव्हर केलेले आपण तो आलं पाहिजे ओके ऑप्शन क्रमांक बी रॅन्सम वेअर रॅन्सम वेअर माहितीने सांगितलं होतं मी तुम्हाला काय विषय असतो पी uh, सी किंवा आपला जो कम्प्युटर आहे तो लॉक केला जातो आणि ते लॉक काढण्यासाठी रॅन्सम म्हणजे खंडणी मागितली जाते त्याला रॅन्सम वेअर म्हणतात पैशाच्या मोबदल्यामध्ये काय केलं जातं ते मागे म्हणजे परत अनलॉक करून दिला जातो हा एक असतो रॅन्सम वेअर तर हा चर्चेमध्ये होता अकिरा नाही तर म्हणजे किसर साऊथच्या मूवीचं नाव वाटत आहे असं कुठला ऑप्शन इथं दिसत नाही अकिरा वगैरे बरोबर साऊथ मूवी तर अकिरा रॅन्सम वेअर आहे नेक्स्ट खालीलपैकी मॅरेथॉन मॅरेथॉनने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला लार्जेस्ट रनिंग रेस सिरीज मध्ये अगेन नॉट इम्पॉर्टंट फक्त माहिती असू द्याचा आलाच कोण प्रश्न हे असे प्रश्न येत नाही एमपीएससी मध्ये करंट अफेअरचे चे पण आपण कव्हर करून घेऊया काही स्किप करायला नको बरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये खालीलपैकी कोणती रेसिंग स्पर्धा आहे ज्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय लार्जेस्ट रनिंग रेस सिरीज मध्ये नसेल माहिती तर लक्षात ठेवा चेन्नई मधली करुणानिधी मेमोरियल इंटरनॅशनल मॅरेथॉन यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आपल्याला पाहायला मिळतो ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न खालीलपैकी पहिली भारतातील के एनिमेटेड फीचर फिल्म कोणती फोर के एनिमेटेड फीचर फिल्म भारतातली पहिली थोडं जपून उत्तर द्या एलिमिनेट करा ऑप्शन्स होऊन जाईल ऑप्शन इलिमिनेट करा तीन ऑप्शन ते इलिमिनेट करू शकता बरोबर येस ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक अपू ोटा नाहीये डोरेम पण नाही सिंचन पण नाहीये ओके अपू आहे भारतातली पहिली एनिमेटेड फीचर फिल्म पुढे जाऊयात नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा पुरस्कार दिलेला आहे आठवता आपण कव्हर केल्या आता मागच्या आठवड्यामध्ये ऑप्शन आहे रवांडा इजिप्त साऊथ आफ्रिका का ग्रीस बघा आठवते का कव्हर केलंय बरं हे प्रश्न तुम्हाला मदत करतायत का कारण आपण एक महिना पूर्ण करंट मध्ये मेहनत केलेली आहे डेली बेसिसला आपण खूप सारे करंट अफेअर कव्हर केलेत याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्यातले जे क्वेश्चन्स थोडेफार आहेत पण पर मी परत सांगतो जे आपण कव्हर केलंय ते सर्वात महत्वाचं आहे आणि त्याचे जे क्वेश्चन मी तुम्हाला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये देईल फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता चालेल हे ऍडिशनल क्वेश्चन्स आहेत शंभर जे मला वाटलं की एकदा आपण ओव्हरलुक जर केला तर तेनं काही मिळतात का प्रश्न तर असे शंभर प्रश्न आपण तयार केले आणि तुम्हाला म्हंटल एकदा सॉल्व्ह करून घेऊ महिन्याच्या शेवटी किंवा आता ऑलमोस्ट या महिन्याच्या सुरुवातीला त्या ऑगस्टसाठी महत्वाचे आहेत या प्रश्नाचं उत्तर ऑफकोर्स आहे ग्रीस ग्रीस मध्ये गेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना हा पुरस्कार हा भेटलेला होता फार्मसी अमेंडमेंट बिल दोन हजार तेवीस एकदा सॉल्व्ह करूया नाही महत्वाचं एवढं पण सांगा बरं फार्मसी अमेंडमेंट बिल दोन हजार तेवीस नक्की कशासाठी आहे ऑप्शन्स पहा आणि लॉजिक लावा माहिती नसेल तर इथे एक लॉजिक लागू शकतं बघा येस yes. uh, सर्वात मोठं वाक्य असतं ते उत्तर असतं असं लॉजिक लावलं तरी उत्तर सापडेल पण तसं काय लावत जाऊ नका लॉजिक ओके पण येतच नसेल तर थोडं वाचत चला मोठं ऑप्शन योग्य वाटतंय प्रोवाईड अ स्पेशल प्रोव्हिजन रिलेटिंग टू अ पर्सन रजिस्टर्ड ऑर क्वालिफाईड अंडर दी जम्मू काश्मीर फार्मसी ऍक्ट दोन हजार अकरा दोन हजार अकराचा जम्मू काश्मीरचा जो फार्मसी ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत जे रजिस्टर तुम्हाला पाहायला मिळतात व्यक्ती आहेत तर त्यांना स्पेशल म्हणजे विशेष जे काही तरतुदी करण्यासाठी हे अमेंडमेंट बिल तुम्हाला पाहायला मिळतं फार्मसी अमेंडमेंट बिल दोन हजार तेवीस पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या राज्याने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का खालीलपैकी कोणत्या राज्याने अ साईन केलेला आहे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्य करार जर्मनीच्या बुंडेस लिगा टू सपोर्ट यंग फुटबॉल प्लेयर्स म्हणजे युवा फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जर्मनीच्या त्या आपण म्हणूया की हे जे बुंडेस लिगा आहेत त्याबरोबर कोणी करार केलाय किंवा कोणी सामंजस्य करार केलाय राज्य आपलंच हे लक्षात ठेवा त्यासाठी सांगितलं महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्याने हा करार जर्मनी बरोबर केलेला आहे युवा फुटबॉल खेळाडूंसाठी ओके सो हा मुद्दा लक्षात ठेवा परीक्षेमध्ये महत्वाचा ठरेल आपला असल्यामुळं कदाचित येऊ शकत चालेल चला नेक्स्ट खालीलपैकी कोणी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी नर्स सर्व्हिसचा ऍडिशनल डायरेक्टर म्हणून चार्ज घेतला ओके okay. ऍडिशनल uh, डायरेक्टर ऑफ द मिलिटरी नर्स सर्व्हिस ऍडिशनल चार्ज असतो त्यावेळेस एवढं महत्वाचं नाही रात पण कव्हर करू आपण आता आलोयस तर बर कशासाठी आहे मिलिटरी नर्स सर्व्हिस बद्दल बोलतोय आपण चालेल येस तर पाहूया काय उत्तर येते या प्रश्नाचं उत्तर आहे मेजर जनरल अमिता राणी ओके ऑप्शन क्रमांक एक लक्षात ठेवा यांनी हा चार्ज स्वीकारलेला आहे उत्केला एअरपोर्ट आता चर्चेमध्ये आहे तुम्ही सांगू शकता का उत्केला एअरपोर्ट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बेसिक क्वेश्चन मे, आहे बघा उत्केला एअरपोर्ट नसेल माहिती तर आपण ऍडिशन करूया आपल्या नॉलेजमध्ये जर आला प्रश्न कधी तर लावा मध्ये आपल्याला सॉल्व्ह झाला पाहिजे चला येस अमर नवीनच काढलेत प्रश्न म्हणजे मेजरली प्रश्न नवीनच काढलेले आहेत तुम्हाला ऍक्च्युली सेम क्वेश्चन तर ऑलरेडी सॉल्व्ह केले होते आपण पण जे कव्हर करायचे आपल्याला जे राहिलेलं असेल किंवा जे वाटते महत्वाचं राहू शकतं ते आपण या प्रश्नांमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतोय सो मेजॉरिटी नवीनच असतील क्वेश्चन्स ते फक्त समजून घ्या उत्केला मध्ये आहे कुठं उत्केला एअरपोर्ट हे तुम्हाला मध्ये पाहायला मिळेल सो हा एक पॉइंट लक्षात ठेवा जोड्या लावामध्ये झालं पण लॉजिक काय लावाल भूगोलाचं भूगोल सगळीकडे कामाला येतो बघा उत्कल प्लेन उत्कल प्लेन माहिती आपल्याला ओडिसाची प्लेन आहे सर उत्कल किनारपट्टी उत्केला कुठे कुठं असतील ओडिशामध्येच असेल असं काहीतरी लॉजिक लावा काम होऊन जाईल पण भूगोल माहिती पाहिजे त्यासाठी भूगोल माहिती असेल तर बघा सोपं होऊन जाईल सगळं पुढं यापैकी कोणत्या राज्याने एक कंपनी आहे बघा टीजीईएसपीएल यांच्याबरोबर करार केलाय आणि भारतातला पहिला हायड्रोजन फ्यूल प्रोजेक्ट सुरू करायचं म्हणतायत ओके तर लक्षात ठेवा जर तुम्हाला प्रश्न आला की असा कोणतं राज्य आहे ज्यांनी टीजीईएसपीएल यांच्या बरोबर करार केला आणि भारतातला पहिला हायड्रोजन फ्युअल प्रोजेक्ट इनॉग्रेट केला किंवा के प्लॅन चालू आहे त्यांचा तर झारखंड लक्षात ठेवाल कोणतं राज्य झारखंड झारखंडने हा इनिशिएटिव्ह घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो भारतातील पहिलं हायड्रोजन फ्युअल प्रोजेक्ट नेक्स्ट <laughs> क्वेश्चन <laughs> <laughs> खालीलपैकी कोणी भारतातील पहिलं नेक्स्ट जनरेशन मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे एम आर आय हे लॉन्च केलं ओके एम आर आय आहे नेक्स्ट जनरेशनचा तो कोणी लॉन्च केला असं विचारलंय लॉजिक लावा बरं हे कशा संदर्भात आहे एम आर आय एम आर आय कुठं असतं यातले कोण व्यक्ती तुम्हाला अतिशय योग्य वाटतात त्या फील्डमधले वाटतील किंवा त्या डिपार्टमेंटचे वाटतील मग तसं काहीतरी लॉजिक लावा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा जितेंद्र, MRI, MRI, जितेंद्र सिंग आहेत मी हिंट दिली होती तुम्हाला की एम आर आय कुठं पाहायला मिळेल तुम्हाला एम आर आय तर मेडिकल सेक्टर मध्येच पाहायला मिळेल बरोबर तर यातलं कोणतं ऑप्शन तुम्हाला योग्य वाटतोय त्या डिपार्टमेंट बद्दल तर डॉक्टर जितेंद्र सिंग त्यांच्या नावामुळे पण डॉक्टर लिहिलेलं आहे याच्यावर तरी लॉजिक लावायला पाहिजे होतं म्हणजे लॉजिक पण योग्य लावा ओके गेस करत असाल तर एकदम प्रॉपर गेस करा की सर मी विचारलं समजा काय गेस केलं ॲट लिस्ट हे सांगा सर एम आर आय या डॉक्टर करतात हे एवढं तरी लॉजिक लावा बरोबर असं काहीतरी म्हणजे असं येणार नाही ऑफकोर्स परीक्षेमध्ये असं येणार नाहीये ते डॉक्टर काढून देतील ऑप्शन बरोबर पण इथं जर आला असेल प्रश्न तर इथं तरी ते लॉजिक आपल्याला लावता आलं ला। पाहिजे पुढे जाऊयात एज्युकेशन मिनिस्टरने पहिलं जाऊ दे ते नवीन दोन वर वर्ष दोनदा एक्झाम घ्यायचे ठरवले खाली प्रश्न असा विचारलाय की खालीलपैकी कोण एज्युकेशन मिनिस्टर आहेत मी सांगतो काय टेंशन घेऊ नका धर्मेंद्र प्रधान हे आपले शैक्षणिक मंत्री तुम्हाला पाहायला मिळतात ओके ओके हे लक्षात ठेवा प्रश्न विचारण्याचं हे काय की एज्युकेशन मिनिस्टर कोण आहे धर्मेंद्र प्रधान प्रश्न महत्वाचा नाहीये खूप बेस म्हणजे डिटेल मधला प्रश्न आहे अजिबात महत्वाचा नाहीये पण दोन गोष्टी समजून घेऊया तर हॅम्बर्ग युरोपियन ओपन ओके हॅम्बर्ग युरोपियन ओपन हे अलेक्झांडर ज्वेरेव यांनी जिंकलेला आहे कोणाला हरवून जिंकले म्हणजे उपविजेते विचारलेत प्रश्नामध्ये तर लासलो जेरे हे उपविजेते आहेत आणि हे विजेते आहेत अलेक्झांडरचं नाव अलेक्झांडर जर लक्षात ठेवले हॅमबर्ग बरोबर तरी काम होऊन जाईल चालेल आणि उपविजेते आहेत लासलो जेरे एवढ्या डिटेलमध्ये ना नाही येणार येणारेशन घेऊ नका हे महत्वाचं आहे बरं का याला स्टार लावा खालीलपैकी कोणते पोर्टल ने लॉन्च केलेलं आहे कशासाठी टू ट्रॅक अनक्लेम डिपॉझिट आपण म्हणतो ना जे वेगवेगळे डिपॉझिट बँकांमध्ये असतात ज्याला कोणी क्लेम करत नाही काही वेळेस बरोबर तर त्यासाठी कोणतं पोर्टल किंवा कोणतं हा यस पोर्टल लॉन्च केला ने या प्रश्नाचं उत्तर आहे उद्गम पोर्टल कमेंट करा बरं सर्वांनी एकदा उद्गम उद्गम डॅश अनक्लेम डिपॉझिट अनक्लेम डिपॉझिट समजतात ना सर्वांना काही प्रॉब्लेम नाही आहे ना बँकेमध्ये डिपॉझिट असेल एखाद्या व्यक्तीचं आणि त्याचा समजा चुकून मृत्यू झाला आणि त्याच्या मागे कोण सक्सेसरच नसेल फॉर एक्झाम्पल बरोबर तर म्हणजे उत्तराधिकारीच नसतील तर ते डिपॉझिट बँकेमध्येच राहून जातील बरोबर तर त्याला कोण क्लेम करणार नाही अशा अनेक डिपॉझिट असतात जे अनक्लेम राहतात त्याचा आकडाही खूप मोठा आहे बरोबर सो तुम्ही यासाठी लक्षात ठेवा की जे पोर्टल आहे ते आरबीआयने लॉन्च केलं उद्गम पोर्टल लक्षात राहील सर्वांना खूप आहे माहिती राहू द्या पुढं मोहम्मद हबीब यांचं निधन झालं हैदराबादमध्ये ते कशा संदर्भात या म्हणजे कुठल्या खेळाचे खेळाडू होते क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन का टेनिस मी सांगतो फुटबॉलचे होते लक्षात ठेवा मोहम्मद हबीब फुटबॉलचे माझी खेळाडू होते डन मोहम्मद हबीब फुटबॉल हा प्रश्न आपण कव्हर केला होता खूप डिटेलमध्ये वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्स दोन हजार तेवीस मध्ये भारताने टोटल किती मेडल जिंकले मी तुम्हाला डिवायडेशन पण सांगितलेलं आहे रँक पण सांगितले भारताच्या दुसऱ्या क्रमांकावरती होतो आपण आठवा थोडस येस yes, ट्वेंटी uh, किती आहेत एकदा मेडल सांगा मला कन्फ्युजन काय बरं यामध्ये सव्वीस मेडल पाहिले होते ना दहा पाच अकरा दहा गोल्ड पाच सिल्वर आणि अकरा ब्रॉन्झ आठवते का सव्वीस आकडा लक्षात ठेवा एफ आय एस यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीस मध्ये आपण सव्वीस मेडल जिंकलेले आहेत टोटल नॅशनल हँडलूम डे दोन हजार तेवीस याची थीम काय आहे दोन हजार तेवीस ची नॅशनल हँडलूम लेट आलेत रेकॉर्डिंग मध्ये लेक्चर नक्की पाहून घ्या खूप महत्वाचं हे लेक्चर आहे लाईक करायचं कोणी बाकी असेल तर एकदा लाईक करून द्या सेशनला जर कोणी राहिलं असेल तर हे लेक्चर खूप महत्त्वाचे आपल्यासाठी लक्षात ठेवा हँडलूम्स फॉर दी सस्टेनेबल फॅशन ऑप्शन क्रमांक दोन तुम्हाला पाहायला मिळतो हँडलूम्स फॉर दी सस्टेनेबल फॅशन ही थीम आहे या वर्षीच्या नॅशनल हँडलूम डे नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रश्न असा आहे कि की कोणत्या ठिकाणी जगातला सर्वात उंच मोटरेबल रोडचं कामकाज सुरू झालं मी तुम्हाला नावही सांगितलेलं आहे आठवत असेल तर कमेंट करा अगोदर उमलिंगला पास होता आता नवीन बनतो आहे आठवा नाव काय सांगितलं होतं लोकेशन खूप सोपं आहे लडाख यात काही प्रॉब्लेम नसावा लडाख या ठिकाणी आपण हे पाहिलेलं होतं आणि कधी लडाखच आता चालू आहे बरोबर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओ ही संघटना तुम्हाला माहिती असेल एकोणीसशे ची स्थापना आहे त्या संघटनेची तर ते काय करतात या पद्धतीचे रोड वगैरे बनवत असतात जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड अगोदर उमलिंगला पास होता आता नवीन बनवत बरोबर लडाख मध्ये पुढचा प्रश्न खूप <laughs> इंटरेस्टिंग प्रश्न आहे नीट रीड करायला बर का खालीलपैकी कोणता मूवी याने बेस्ट हिंदी फिल्म असा पुरस्कार जिंकला आहे एकोणसत्तराव्या नॅशनल फिल्म मध्ये आपण कव्हर केलेत नॅशनल फिल्म अवॉर्ड आपण लँग्वेज वाईज पण कव्हर केलेत एकदा ना चेक करू किती विद्यार्थी यामध्ये कन्फ्युज होत आहे आणि किती कन्फ्युज होत नाहीत प्रश्न नीट रीड करावर का मी परत सांगतो इथं होऊ शकतं कन्फ्युजन मेजर कन्फ्युजन होऊ शकतं आणि जे तुम्हाला रिअलाइज करून देईल की रिव्हिजनचं महत्व काय नक्की बघा लक्ष द्या तीन उत्तर जर देत असाल ना रॉकेटरी तर रिव्हिजन कमी पडते आहे मी हिंदी मूवी विचारलाय तुम्हाला फीचर फिल्म विचारलेली नाहीये आहे जर फीचर फिल्म विचारली तर रॉकेटरी आणि जर मी तुम्हाला विचारलं असेल हिंदी मूवी उत्तराला पाहिजे सरदार उधम आठवते हो का बघा बरं एकदा हे सगळं पाहिले ना आपण डिटेलमध्ये मग रिव्हिजन का कमी पडते आपली रिव्हिजन नाही कमी पडली पाहिजे जर तुम्हाला बेस्ट फीचर फिल्म विचारली ओके तर तुमचं उत्तराला पाहिजे रॉकेटरी पण जर तुम्हाला हिंदी मूवी विचारलं असेल तर उत्तर आलं पाहिजे सरदार उधम आता मी मराठी पण तुम्हाला विचारू शकतो कोणती मूवी आहे रिव्हिजन करा नोट्स दिलेले आहे नेक्स्ट ऍक्टर मोहन यांचं अलीकडे निधन झालं हे ना तमिळ इंडस्ट्रीचे मोठे ऍक्टर होते लक्षात ठेवा तमिळ इंडस्ट्री ऍक्टर मोहन असं आलं तर कन्फ्युजन होऊ शकतं येणार नाही प्रश्न पण माहिती राहू द्या तमिळ इंडस्ट्रीचे होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या बँकेने म्हणजे खालीलपैकी कोणती बँक भारतातली पहिली बँक म्हणली जे 24 फोर बाय सेवन वीडियो बैंकिंग सर्विस प्रोवाइड करता वीडियो बैंकिंग सर्विस प्रोवाइड करना uh, करना बैंक को यस ऑप्शन क्रमांक एक एयू स्मॉल फाइनेंस बैंक ही बँक लक्षात ठेवा भारतातली पहिली बँक आहे ज्यांनी ट्वेंटी फोर बाय सेवन व्हिडिओ बँकिंग सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे अमेंडमेंट बिल अगेन नॉट इम्पॉर्टंट मी सांगतो डायरेक्टली काय बघा दोन हजार तेवीसचं ऍडव्होकेट सुधारणा बिल आहे याचं उद्दिष्ट आहे टू अमेंड द क्वालिफिकेशन अँड राईट्स ऑफ द ऍडव्होकेट म्हणजे जे वकील असतात किंवा अधिवक्ता असतात त्यांची योग्यता आणि अधिकारांमध्ये बदल करणे किंवा संशोधन करणे यासाठी आपण या म्हणतो की हे विधेयक आहे ते आलं होतं महत्वाचं नाहीये मी तुम्हाला जेवढी विधेयक सांगितलेली आहेत तेवढी लक्षात ठेवा या पीडीएफ मध्ये असेल तर वाचून घ्या एकदा चालेल क्वेश्चन फक्त लक्षात ठेवा एडव्होकेट अमेंडमेंट बिल क्वालिफिकेशन आणि राईट्स बद्दल आहे ऍडव्होकेटच्या खालीलपैकी कोण भारताचा पहिला खेळाडू म्हणला ज्यांनी वर्ल्ड ऍथलेटिक्स मध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये सहजरित्या उत्तर देऊ शकता आपण खूप मेजरली कव्हर केली ही न्यूज आन्सर करा सर्वांनी अफकोर्स नीरज चोप्रा हे तुम्हाला पाहायला मिळतात यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि पहिले भारतीय ठरले आहेत गोल्ड मेडल मिळवणारे पुढचा प्रश्न खालीलपैकी प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणत्या राज्याने बिल बर हे आहे बर का म्हणजे चिटिंग आणि पेपर लीक बद्दल कोणत्या राज्याने केले तर झारखंडने केलेलं आहे अशा अनेक राज्य करत राहतात आता झारखंडने मध्ये केलंय एवढं लक्षात ठेवा नाही महत्वाचा प्रश्न फक्त ऑगस्ट दोन हजार तेवीसचा रेफरन्स देऊन विचारलं तर झारखंड उत्तर लक्षात ठेवा तसं तर पेपर लीक सगळ्या राज्यांमध्ये होत राहतात बरोबर काही वेळेस येस एट विच प्लेस इंडिया स्टार्टअप फेस्टिवल दोन हजार तेवीस हेल्ड स्टार्टअप फेस्टिवल दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित केला गेला हैदराबाद बंगळुरू नोएडा गुरुग्राम हे महत्वाचे इंडिया स्टार्टअप फेस्टिवल दोन हजार तेवीस उत्तर लक्षात ठेवा बंगळुरू हैदराबाद कस काय देत आहे तर असंच वाटलं चांगलं बरोबर भारत स्टार्टअप महोत्सव दोन हजार तेवीस बंगळुरू मध्ये आयोजित केला गेला होता अलीकडेच अर्लिन सॉर्किन यांचं निधन झालं हा बरोबर निधन झालं यांनी कोणत्या कॅरेक्टरला आवाज दिला होता मी सांगतो माहिती नसेल तर हर्लेक्विन हर्लेक्विन काय हे मलाही माहित नाही तुम्ही नंतर पाहून घ्या ओके हे लक्षात ठेवा हर्लेक्विन या कॅरेक्टरला आवाज दिलेला होता अर्लिन सॉर्किन यांनी ऑफकोर्स ते कॅरेक्टर आहेत एनिमेशन आहेत माहिती असेल असं काही आवश्यकता नाहीये जी ट्वेंटी कल्चरल वर्किंग ग्रुप म्हणजे सी यांची चौथी बैठक वाराणसी मध्ये झाली त्यांचं मुख्य उद्दिष्ट काय होतं सेलिब्रेटिंग कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे जे आपली सांस्कृतिक विविधता आहे त्याला सेलिब्रेट करणं ओके सेलिब्रेटिंग कल्चरल डायव्हर्सिटी हे मुख्य उद्दिष्ट तुम्हाला पाहायला मिळतं या बैठकीचं आपल्याला इथं होतं बरोबर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न असा आहे बघा यापैकी पहिल्या महिला फिल्ड डायरेक्टर ठरलेल्या आहेत काझीरंगा नॅशनल पार्कच्या ते सांगितलंय का मी तुम्हाला नसेल सांगितलं तर आता कव्हर करून घ्या कारण नोट्स मध्ये तर होता आपल्या परंतु ते पीपीटी मध्ये शेवटी टाकलं होतं की मला आठवत नाहीये फर्स्ट वुमन फिल्ड डायरेक्टर ऑफ काझीरंगा नॅशनल पार्क नसेल घेतलं तर आत्ता कव्हर करून घ्या ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर सोनाली घोष ओके डॉक्टर सोनाली घोष या काझीरंगा नॅशनल पार्कच्या पहिल्या वुमन फील्ड डायरेक्टर ठरलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणतं शहर पहिलं सेप्टिक टँक फ्री सिटी हे ठरणार आहे अजून ठरलेलं नाहीये पण ठरू शकतं दिल्ली नवी मुंबई कोलकाता की बंगळुरू चला आन्सर करा थोडेच प्रश्न बाकीत आता सॉल्व्ह करून घेऊया राहिलेले या प्रश्नाचं उत्तर आहे नवी मुंबई ओके नवी मुंबई हे शहर भारतातलं पहिलं शहर बनेल सेप्टिक टँक फ्री सिटी झालेलं बरोबर यानंतर विच ऑफ द दॉलोईंग स्टेट इमर्ज ॲज द टॉप स्टेट इन द न्यूट्रिशन अवेअरनेस इंडेक्स दोन हजार तेवीस न्यूट्रिशन अवेअरनेस इंडेक्स जी राहते त्याच्यामध्ये टॉप स्टेट कोणता आहे असा प्रश्न आहे बघा सेशनला अजून खूप विद्यार्थी लाईक करायचे बाकी आहेत लाईक करून द्या पंजाब या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब राज्य हे न्यूट्रिशन अवेअरनेस इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये टॉप ला असलेलं राज्य आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणी इतिहास रचला जगातील सर्वात जास्त लाईव्ह स्ट्रीम झालेला व्हिडिओ म्हणून सांगा बरं खूप सोपं आपण त्या दिवशी कव्हर केला हा मुद्दा आठ मिलियन जवळपास लोक लाईव्ह होते आठ मिलियन म्हणजे ऐंशी लाख लोक युट्यूबला हे सांगता आलं पाहिजे आपल्याला चंद्रयान तीनच जे लँडिंग होतं ना लक्षात ठेवा बरं हेही प्रश्न येऊ शकतो बरं का चंद्रयान तीनच लॉन्चिंग का लँडिंग इथं कन्फ्यूज होऊ नका चंद्रयान तीनच जे लँडिंग होतं आता तेवीस ऑगस्टला तो जो इव्हेंट होता तो सर्वात जास्त लाईव्ह स्ट्रीमला पाहिला गेलेला इव्हेंट आहे युट्यूबवरती फक्त युट्यूबचा विचार केला तर ओव्हरऑल पाहिलं तर खूप विवर झाले असतील पण वरती चंद्रयान तीनच लँडिंग ओके हरिनरके यांचं निधन झालं ते प्रसिद्ध कोण होते ऑथर एस्ट्रोफिजिसिस्ट लॉयर का केटर आपल्यासाठी तर हा प्रश्न म्हणजे काही चुकायला नको सांगा ऍटलीस्ट महाराष्ट्रातल्या लोकांचा हा प्रश्न नाही चुकला पाहिजे हरिनरके कोण होते बरोबर असा प्रश्न आहे हा काही प्रश्नही नाही होऊ शकत असा प्रसिद्ध ऑथर होते लक्षात ठेवा ऑथर आपण कव्हर केली आहे न्यूज खालीलपैकी कोणत्या राज्याने अबू आवास योजना लॉन्च केली आता डायरेक्टली येऊ शकतं म्हणून कव्हर करूया आपण अबू आवास योजना कोणत्या राज्याची तीन कमऱ्याचं घर देते ते काही महत्वाचं नाही पुढचा मुद्दा फक्त लक्षात ठेवा झारखंड राज्य आहे या झारखंड राज्याची ही योजना आहे अबू आवास योजना नेक्स्ट क्वेश्चन बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे खालीलपैकी कोणतं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे जे महाराष्ट्र कॅबिनेटनी मध्ये योजना लाँच केली भगवान बिरसा मुंडा रोड स्कीम किंवा रोड कनेक्टिव्हिटी आता प्रश्न ना ऑप्शन बघा बरं एकदा किती सोपं आहे टू द रोड कनेक्टिव्हिटी इन ट्रायबल एरिया इथं दुसरं काही ऑप्शन असेल का इथंच रोड शब्द दिलाय इथं पण काय असेल रोडच असेल ऑप्शन क्रमांक दोन आहे प्रश्न महत्वाचा नाहीये तो मुद्दा महत्वाचा आहे की भगवान बिरसा मुंडा रोड कनेक्टिव्हिटी स्कीम ही कोणत्या राज्याने लॉन्च केली तर भारत आपल्या महाराष्ट्रानेच लॉन्च केलेली आहे आणि स्पेशली ट्रायबल एरियासाठी आदिवासी जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी ही आपण लॉन्च केलेली योजना आपल्याला पाहायला मिळते बरोबर ते लक्षात ठेवा आदिवासी क्षेत्रासाठी ऍट विच ऑफ द फॉलोइंग प्लेस सेकंड जी ट्वेंटी चीफ सायंटिफिक ऍडवायझर्स राऊंड टेबल हेल नॉट इम्पॉर्टंट किती लक्षात ठेवणार यांच्या समिट जी ट्वेंटी वाल्यांच्या मुख्य समिट आता ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये होती आहे तेवढी आपण चांगली कव्हर हो करूया गांधीनगर मध्ये ही जी ट्वेंटी चीफ ची राऊंड टेबल हेल्ड झाली होती दुसरी गोलमेज परिषद जी ट्वेंटी लोकांची त्यात पण सायंटिफिक ऍडवायझरची गांधीनगर पण सांगून ठेवले एकदा हर घर तिरंगा कॅम्पेन कशाबद्दल आहे दिवाळीबद्दल गणतंत्र दिवस स्वतंत्रता दिवस का गांधी जयंती हर घर तिरंगा कॅम्पेन आता प्रश्न सोपा आहे हा एवढं काय अवघड नाहीये ऑफकोर्स स्वतंत्रता दिवस म्हणजे इंडिपेंडन्स डे याबद्दल आहे घर तिरंगा महाराष्ट्र कॅबिनेटने डिसाइड केलंय प्रोव्हाइड फ्री टू ऑल पीपल इन स्टेट रन हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय प्रोव्हाइड करणार आहे आठवा वर आपण कव्हर केलंय का महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एक्सटेंड केलेली आहे विस्तार केला योजनेचा ऑगस्ट मध्ये आपण कव्हर केली न्यूज यापैकी काय वाटतं काय काय कव्हर केलं जाईल कन्फ्यूज होऊ नका आपण कव्हर केलेली न्यूज आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ऑप्शन क्रमांक तीन फ्री मेडिकल सर्व्हिसेस अँड ट्रीटमेंट इन्क्लुडिंग ऑपरेशन सर्जरी सर्जरीचा नंबरही सांगितला किती सर्जरी कव्हर किती प्रकारचे डिसिजेस त्यामध्ये कव्हर केले जातील आठवते का नंबर वाढवलेला आहे बरोबर तो एकदा रिवाइज करून घ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य वाटतो मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे नॅशनल स्पेस इनोव्हेशन चॅलेंज दोन हजार तेवीसचं हे मी सांगतो काय आहे टू इग्नाइट द इंटरेस्ट ऑफ द स्कूल स्टुडंट इन द स्पेस टेक्नॉलॉजी ऑप्शन क्रमांक तीन हे लक्षात ठेवा फक्त वाचून ठेवा एकदा पाठ करू नका नॅशनल स्पेस इनोव्हेशन चॅलेंज दोन हजार तेवीस जे शाल, शालेय विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये जे स्पेस सेक्टर आहे स्पेस टेक्नॉलॉजी आहे त्याच्यातला जो इंटरेस्ट डेव्हलप करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी ठेवलं होतं पुढचा प्रश्न आपण कव्हर केले बघा भारतातलं पहिलं ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल म्हणजे ए यू व्ही जे माइन डिटेक्शन साठी लॉन्च केलं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये त्याचं नाव हो काय निराक्षी वर्णशास्त्र सागरिका का त्रिशूर आप प्रश्न कव्हर केलाय आपण आठवतं अंडर वॉटर व्हेकल ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल येस निराक्षी ऑप्शन क्रमांक एक रेग्युलर लेक्चर करत असाल तर प्रश्न सॉल्व्ह होत असतील तुम्ही एक नोटीस केलं का की तुम्ही जर डेली बेसिसला लेक्चर केले असतील आणि त्याचा जर प्रश्न मध्ये आधी आला असेल या पद्धतीचा तर ते उत्तर आठवते आपल्याला तुम्ही भले रिव्हिजन केली असेल नसेल केली पण ऑप्शन पाहिल्यानंतर योग्य ऑप्शन तुम्ही निवडू शकता हा फायदा असतो डेली करंट अफेअर कव्हर करण्याचा मी शेवट जर कव्हर केलं महिन्याच्या शेवटी कव्हर करायचं म्हटलं किंवा वर्षाच्या शेवटी करायचं म्हटलं तर ते या पद्धतीने लक्षात राहणार नाही लक्षात ठेवा की प्रश्न कन्फर्म आठवेल याची काही गॅरंटी नसते बर अलीकडे अलीकडेच वक्कम पुरुषोत्तम यांचं निधन झालं होतं केरळ मधले हे तुम्हाला पाहायला मिळतात ओके लक्षात ठेवा केरळ अं वक्कम पुरुषोत्तम जनविश्वास बिल्ड ज्याच्या वेळेस जनविश्वास हा शब्द येईल ना याच मुख्य उद्दिष्ट काय आहे हे मला एकदा चेक करू द्या तुम्ही इकॉनॉमी मध्ये हे शिकलाय का जनविश्वास त्याला आता अमेंड करतायत मुख्य उद्दिष्ट का है जनविश्वास विधेयक किन विश्वास जी योजना है मुख्य उद्दिष का जनविश्वास इज़ ऑफ डूइंग बिजनेस ओके लक्षा टू बूस्ट इज़ ऑफ लिविंग एंड इज़ ऑफ डूइंग बिजनेस पैल ऑप्शन नेक्स्ट प्रश्न खूप महत्वाचा आहे राज मार्ग यात्रा ऍप प्रश्न आहे ना ॲप्लिकेशनच्या नावावर येऊ शकतो ओके प्रश्न असा नाही येणार की कशासाठी प्रश्न असा येईल की टू प्रमोट सॉरी आपण जर पाहिलं या ठिकाणी रोड नॅशनल हायवेचा जो ऑप्शन आहे ना टू ऑफर युनिफाईड प्लॅटफॉर्म फॉर दी नॅशनल हायवे असा कोणता प्लॅटफॉर्म आहे जो राष्ट्रीय महामार्गांच्या वापरकर्त्यांसाठी लाँच केलाय तर त्याचं नाव आहे राजमार्ग यात्रा सर्वांनी लक्षात ठेवा कमेंट करा कोणी लॉन्च केले नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया एन एच ए आय एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ची स्थापना आहे लक्षात ठेवा यांची तर यांनी काय केलंय राजमार्ग यात्रा हे ऍप्लिकेशन लॉन्च केलंय राहील लक्षात सर्वांना हे महत्वाचं ऍप्लिकेशन आहे एन एच ए आयचं नॅशनल हायवेच्या युजर्ससाठी ओके लक्षात ठेवा राजमार्ग यात्रा पुढचा प्रश्न वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे दोन हजार तेवीस याचं तुम्हाला मुख्य थीम काय पाहिलं मी ते थीम मी सांगतो बघा ऑप्शन क्रमांक दोन स्टेपअप टू व्हॉलंटियर नीड मोर ऑर्गन डोनर्स टू फिल लॅक्युन बरोबर हे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन ही थीम आहे वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे दोन हजार तेवीस ची राहील लक्षात स्टेपअप टू व्हॉलंटिअर म्हणजे स्वयंसेवकांची गरज आहे कारण ऑर्गन डोनर कमी पडत असं लक्षात ठेवलं तरी चालून जाईल पुढचा प्रश्न नमो एकशे आठ ही व्हरायटी लाँच केली होती सी एस आय ने आपण कव्हर केली ना नमो एकशे आठ व्हरायटी कशाची आहे सांगा बरं ही जी प्रजाती लाँच केली ती कशाची होती यसला काय हरकत नाही जे लेट आले त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये पहा ज्यांना पुढे जमणार नाही पाहिलं त्यांनी पण रेकॉर्डिंग मध्ये राहिलेलं पार्ट पाहून घ्या रोज सिरियसली त्याच नाव बघा थोडा अंध काहीतरी लिंक लावा की हे कनेक्शन बघा ना एकदा लागतंय का तुम्हाला अजून ते कनेक्शन समजलंच नसेल तुम्ही असं लक्षात ठेवा परीक्षेसाठी की हे काहीतरी ओळखीच वाटतंय बरोबर नमो एकशे आठ लोटस नेक्स्ट चला पुढे जाऊयात हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय त्याच्या पुढे काही लक्षात ठेवू नका ओके पुढचा प्रश्न इंडियन नेव्हीने ने पार्टिसिपेट केलेला आहे बायलॅटरल एक्सरसाइज मध्ये एक्सरसाइजचं नाव आहे झायद तलवार हा जो झायत तलवार एक्सरसाइज आहे तो कोणत्या देशाबरोबर असतो चला नाही हिंट देतोय फक्त त्या म्हणजे काही प्रश्न असतील तर एवढंच पुरतं लक्षात ठेवा त्याच्या पुढे जाऊ नका बरोबर नाही तर ते, जा ते थोडं रिस्की राहतं मग माझ्यासाठी इंडियन नेव्ही इज पार्टिसिपेटिंग इन बायोलॅट्रल एक्सरसाइज नेम जायत तलवार यु ई बरोबर हा एक्सरसाइज पाहायला मिळतो जायत तलवार ओके लक्षात ठेवा जायद तलवार भारत आणि यु ई स्पेशली नेव्हल एक्सरसाइज नौदल सराव यानंतर भारताने स्पाइक एन एल मिसाईल रिसीव केले कोणत्या देशाकडून रशिया यूएस एस इस्रायल की फ्रान्स तर असा आला प्रश्न तर इस्रायल आपला मित्र देश लक्षात ठेवा इस्रायलकडून आपण ये खूप मोठा प्रश्न आहे थोडक्यात सांगतो एन एच पी सी लिमिटेडने खालीलपैकी कोणत्या संघटनेबरोबर सामंजस्य करार केलाय टू प्रोव्हाइड एड अँड असिस्टन्स डिव्हायसिस टू दिव्यांग म्हणजे दिव्यांग लोकांना मदत करण्यासाठी एन एच पी सी ने खालीलपैकी कोणत्या संघटनेबरोबर करार केला या प्रश्नाचं उत्तर आहे अलिमको म्हणजे आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याबरोबर करार केला ऑफकोर्स त्यांच्याबरोबरच करतील जर मदत करायची असेल तर हीच ती संघटना आहे जी या पद्धतीचं कार्य करते किंवा इन्स्ट्रुमेंट बनवते बरोबर येस आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय कृत्रिम जे अवयव असतात ते बनवण्याचं काम हे करत असतात बरोबर तर यांच्याबरोबरच ते करार करतील नेक्स्ट बाकी संघटना बघा बरं नीती आयोगचं काही काम आहे का इथं इस्रोच त्यांचं वेगळं काम राहतं इथं शक्यतो काही नाहीये नाबार्ड तर तुम्हाला माहितीये आपल्या ग्रामीण ऍग्रीकल्चर सेक्टर साठी आहे बरोबर त्यामुळं सहज तुम्ही मार्क करू शकता कोणत्या राज्याने खेल महारण याच आयोजन केलं होतं खेल महारण आसामने हे के लॉन्च केलेलं होतं खेल महाराज ओके हा प्रश्न महत्वाचा आहे खालीलपैकी पहिली ई कंपनी कोणती ज्यांनी प्रोडक्शन स्टार्ट केलेलं आहे आफ्रिकेमध्ये आपण जे प्रश्न घेतलेत त्यात ॲडिशन क्वेश्चन म्हणून हे कव्हर करा ओके आणि जे आपण प्रश्न महिनाभर कव्हर केलेत ते मी तुम्हाला वेगळ्या फॉरमॅटमध्ये दे देईल मध्ये तुम्ही ते सॉल्व करू शकता तर ते, ते प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत हे त्याच्यानंतरचे शंभर प्रश्न आहेत लक्षात ठेवाल ओके okay. पहिली इंडियन ईव्ही कंपनी आहे वन इलेक्ट्रिक ज्यांनी आफ्रिकेमध्ये प्रोडक्शन स्टार्ट केलेलं आहे वन इलेक्ट्रिक हा प्रश्न बघूया आता किती जण लक्षात ठेवताय सर आय एन एस विंध्यगिरी द्रौपदी मुर्मू यांनी लॉन्च केलं होतं हे सगळं आम्हाला आठवतं पण आय एन एस विंध्यगिरी हे काय कोणता प्रकारे आठवा हे एक कॉर्वेट आहे हे सबमरीन आहे हे स्टील फ्रिगेट आहे का हे फास्ट पेट्रोल व्हेकल आहे असा प्रश्न आला तर आपण कन्फ्युज व्हाल म्हणाल की सर आय एन एस तर चांगल्या पद्धतीने कव्हर केलं होतं मग हा प्रश्न कसं काय सॉल्व होत नाहीये कारण वाचलं नसेल सबमरीन नाहीये स्टील तर फ्रिगेट हे लक्षात ठेवा काय स्टील तर फ्रिगेट एकदा नोट्स पहा फ्रिगेट शब्द आला असेल आय एन एस पुढं आता हे वेगवेगळे प्रकार असतात आपल्या इंडियन नेव्हल शिपचे म्हणजे जहाजांचे वेगवेगळे प्रकार असतात त्याचं काम वेगवेगळं असतं लक्षात ठेवा त्याच्या डिटेल मध्ये आपण जायची आवश्यकता नाहीये कारण आपल्या सिलेबसमध्ये नाही येते चालेल आता पुढे एवढंच लक्षात ठेवा की विंदेगिरी चला पुढे खालील खालीलपैकी हा प्रश्न कव्हर केला आपण भारतातलं पहिल्या लॉंग रेंज रिव्हॉल्व्हरचं नाव काय सांगा भारतातील पहिल्या लॉंग रेंज रिव्हॉल्वरचं नाव बघा पंधरावीस विद्यार्थी गायब झाले पण हरकत नाही मेजॉरिटी विद्यार्थी अजूनही आहेत शेवटपर्यंत सगळे प्रश्न करून घेऊ आपण चालेल एकदाच महिन्यात हे काम आहे थोडं जास्त वेळ थांबावं लागेल पण प्रश्न करून जातील आठवा आपण लॉंग ची बंदूक कव्हर केली आहे का प्रबळ नावाची लॉंग रेंज रिव्हॉल्वर प्रबळ आठवत असेल तर सांगा मला प्रबळ यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिलं ऍग्रिकल्चरल डेटा एक्सचेंज लॉन्च केलेला आहे कोणत्या राज्याने म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेट लॉन्च द इंडिया फर्स्ट अॅग्रिकल्चरल डेटा एक्सचेंज या प्रश्नाचं उत्तर आहे तेलंगणा ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणाने भारतातलं पहिलं ऍग्रिकल्चरल डेटा एक्सचेंज लॉन्च केलं यानंतर जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती होते एकशे सत्तावीस वर्षांच्या अठराशे पंच्याण्णव ते दोन हजार तेवीस त्यांचं निधन झालं ऑगस्ट मध्ये त्यांचं नाव होतं जोस पॉलिनो गोम्स ऑप्शन क्रमांक चार हे लक्षात ठेवा जगातले सर्वात वृद्ध व्यक्ती होते एकशे सत्तावीस वय होते त्यांचं तर जोस पॉलिनो गोम्स हे लक्षात ठेवा लास्ट क्वेश्चन आपला जो आत्ता यावर्षी शहरावा इंडिपेंडन्स डे होता त्याची थीम काय होती बेसिक क्वेश्चन आहे अजूनही प्रश्न आहेत यामध्ये आपण ते प्रश्न पीडीएफ मध्ये वाचून घ्याल का एकदा मला कन्फर्म करा आपला टाइम संपलेला आहे ऑलमोस्ट तर मी तुम्हाला राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते पीडीएफ शेअर करेल त्यातनं वाचाल एकदा ऑलमोस्ट सगळे कव्हर केले आपण काही राहिले असेल ते एकदा चेक कराल चालेल हा प्रश्न सॉल्व्ह करे व्हॉट इज द थीम फॉर इंडिपेंडन्स डे ऑप्शन क्रमांक तीन लक्षात ठेवा नेशन फर्स्ट ऑलवेज थीम होती या वर्षीच्या इंडिपेंडन्स डे ची आय होप की हे लेक्चर तुम्हाला फायदेशीर ठरलं असेल एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला जर हे मद म्हणजे हे जे लेक्चर आहे तुम्हाला फायदेशीर ठरलेलं आहे का आपण महिन्यात एकदा हे लेक्चर अरेंज करू शकतो एकदा ते पण कन्फर्म करा की आपण महिन्यात एकदा हे लेक्चर अरेंज करू शकतो का येस तर राहिलेले क्वेश्चन तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये देईल तुम्ही एकदा रीड करून घ्याल ऑलमोस्ट झालेली आहेत आपले क्वेश्चन पण जर काही राहिलं असेल तर एकदा चेक, चेक करून घ्या मग टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा आता एक ऑफर चालू आहेत आपल्या डिस्काउंट कोडवरती तुम्ही चेक करा वेबसाईटला जा आणि चेक करा की आपला जो काही डिस्काउंट आहे तो आजही लागू आहे आजच्या दिवस कालचा जो डिस्काउंट होता तो विजयपद बॅच वरती तुम्हाला मिळून जाईल जर कोणी चुकून काल ऍडमिशन करायचं राहिलं असेल आपल्या बॅचेसमध्ये त्या डिस्काउंट मध्ये तर तुमच्यासाठी आजही तो डिस्काउंट तुम्हाला पाहायला मिळेल आपला कोड युज कराल कॅपिटलमध्ये आणि तुम्हाला तो डिस्काउंट आहे ना आजही पाहायला मिळू शकतो चालेल सो जर राहिला असेल तर काय टेन्शन घेऊ नका तर काल राहून गेलं आजही तो कोड चालू आहे तुम्ही युज करू शकता डिस्काउंट आहे तो मिळवू शकता डन आय होप की हे लेक्चर तुम्हाला मदत करेल आपण महिन्यातनं एकदा ऍडिशनल शंभर प्रश्न घेत जाऊयात ती पीडीएफ मी तुम्हाला शेअर करून देईल पण आपण ज्या महिनाभर सगळ्यात महत्वाच्या न्यूज कव्हर केलेले आहेत त्याचे वेगवेगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला अजून प्रोव्हाइड करेल ऑगस्ट महिन्याची जवळपास अडीचशे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार आहात आता तर केले शंभर आपण काही अजूनही ऍडिशनल आहेत ते तुम्ही पाहून घ्या पीडीएफ मध्ये पण त्याच्या व्यतिरिक्त एक दीडशे प्रश्न मी तुम्हाला शेअर करेल ते तुम्ही क्वीस फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करू शकता रिपीटेडली सॉल्व्ह करा जोपर्यंत दीडशे आउट ऑफ दीडशे बरोबर येत नाही तोपर्यंत सॉल्व्ह करा मल्टिपल अटेम्प्ट तुम्हाला मिळून जातील तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता चालेल येस सो so, मराठीमध्ये आपण घेऊया नेक्स्ट मंथपासून घेऊया आता पुरतं फक्त ऍडजस्ट करा एवढा महिना ऑगस्टचा चालेल लाईक करायचं कुणी बाकी असेल तर लाईक करून द्या भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये सो थँक्यू एव्हरी वन फॉर जॉईनिंग दिस सेशन हॅव नाईस डे हेड थँक्यू